नमस्कार, मिनरल रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चिकन रोल। त्यासाठी मी चिकन असं कापून घेतलेलं आहे छोट्या छोट्या पीसमध्ये, स्वच्छ धुऊन। दोन कांदे घेतले, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला, 1 टमाटर आणि 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतल्या। आता मी हे सर्व मिक्सरमधून काढून घेते पेस्ट। आता मसाला मी काढून घेतला आहे, कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकले। आता तेल गरम झालेलं आहे, हे मसाला मी यामध्ये टाकून देते। आता पूर्ण मसाला मी यामध्ये तेलामध्ये टाकून दिलेला आहे, तर असं मस्त फिरून घ्या। मस्त कमी जास्त पॉवर करून, जोपर्यंत मसाला तेल नाही सोडत तोपर्यंत मसाला मस्त झालेला आहे। मस्त तेल सोडलेलं आहे मसाल्याने। आता मी 1/2 चम्मच मिरची पावडर टाकते आणि असं फिरून घ्या। तुम्हाला जेवढं हवं असेल, तिखट लागते तेवढं तुम्ही मिरची पावडर याच्यामध्ये वापरू शकता। थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला, तर मस्त फिरून घ्या। आता सर्व मसाला मस्त झालेला आहे। हे मिक्सरमधलं पाणी, वाटण्याचं पाणी यामध्ये आपण टाकून देऊया। अशाप्रमाणे फिरून घ्या। आता याला एक उकडी येऊ द्या। आता मस्त उकडी आलेली आहे, हे चिकन यामध्ये मी टाकून देते, याला फिरून घेते। मस्त फिरून घ्या। आता जेवढं पाणी टाकलं आपण तेवढ्यामध्येच चिकनला मस्त शिजू द्या। आता मी झाकण ठेवते चिकन होईपर्यंत। सॉरी, मी मीठ घालायचं विसरली होती, चवीनुसार मीठ घाला। याला फिरून घ्या। आता याला झाकण ठेवून मस्त होऊ द्या। अशा प्रकारे चिकन आता झालेलं आहे। मी 10 मिनटं कमी पॉवरवर होऊ दिलेलं आहे, अशाप्रमाणे झालेलं आहे। आता मी मैदा घेतलेला आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही गव्हाचं पीठ पण राहू देऊ शकता, नाहीतर मैदा घेऊ शकता, मैद्याचंही पूर्ण करू शकता। मी मिक्स करणार आहे चवीनुसार मीठ। 1 माप तेल टाकून घेते। आता मी याला मिक्स करून घेते, पूर्ण मिक्स करून घ्या। रोल मस्त खुसखुशीत होते। अशाप्रमाणे मी तेल मस्त याच्यामध्ये मिसळून घेतलेलं आहे। आता याला मी पाणी टाकून मळून घेते। अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे मी। आता याला 10 मिनटं असंच ठेवून देते। आता 10 मिनटं झालेली आहे। तेल घेतलं मी लावायला आणि गव्हाचं पीठ घेतलं आणि तवा ठेवलेला आहे। कणकेचे मी 2 गोळे घेतले करून, याला मी थोडं लाटून घेते। आता मी याला तेल लावून घेते, समस्त तेल लावून घ्या। दोन्ही याला तेल लावलेलं आहे। एका याला आपण या कणकेमध्ये गव्हाच्या पिठामध्ये भिजून घ्या आणि याच्यावर पलथी मारा आणि परत याला पीठ लावून आता याला लाटून घ्या। अशाप्रमाणे मी लाटून घेतलेली आहे पोळी। आता तव्यावर टाकून देते। आता यावर थोडं तेल टाकून घ्या, याला आता पलटून घ्या, परत याला पलटून घ्या। आता चपाती झालेली आहे, मी काढून घेते। अशाप्रमाणे झालेली आहे चपाती। आता याचे 2 भाग असे करून घ्या। अशा आता मी पोळीचा 1 भाग घेतला, यावर आपण जे केलेलं चिकन असं मी टाकून देते। अशाप्रमाणे टाकून द्या आणि याला असं रोल करा। आता रोल खोलला नाही पाहिजे, त्यामुळे मी टूथपीक लावलेली आहे। आता मी कापून दाखवते। अशाप्रमाणे दिसत आहे। अशाप्रमाणे
चिकन रोल दिसत आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया पुढची रेसिपी घेऊन। नमस्कार।